बदलापूरच्या होप इंडिया कंपनी ते खरवईकडे जाणाऱ्या रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. या रस्त्याबाबत कुळगाव बदलापूर पालिकेचे शिक्षण समिती माजी सदस्य महेश जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सतत पाठपुरावा केला होता. महेश जाधवांच्या पाठपुराव्याला यश आलं असून होप इंडिया ते खरवई या रस्त्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला रस्त्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. बदलापूरहून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गाची मागील अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. पावसाळ्याआधी या रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात येत होती. मात्र पावसाळ्यानंतर रस्त्याची अवस्था पुन्हा जैसे थेच पाहायला मिळत होती. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून या रस्त्याचं काम कायमस्वरूपी करण्यात यावं अशी मागणी वारंवार स्थानिकांकडून करण्यात येत होती. यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे शिक्षण समितीचे माजी सदस्य महेश जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावाही केला होता. त्यांच्या निवेदनाची सार्वजनिक बांधकाम विभागानं दखल न घेतल्यानं त्यांनी काही महिन्यांपूर्वी खरवई इथे प्रशासनाच्या विरोधात उपासात्मक आंदोलनही केलं होतं. मात्र त्यानंतरही रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नव्हती. मात्र या आंदोलनालाही यश न मिळाल्यानं त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून दिला होता. या निवेदनाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं तातडीनं दखल घेण्यात आली असून जानेवारी 2022 सुरुवातीला रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागानं स्पष्ट केलंय. तसंच महेश जाधव यांच्या पाठपुराव्याला यश आल्यानं त्यांनी प्रशासन आणि स्थानिक नागरिकांचे आभार मानले. खूप चांगलं वाटतंय की आमरण उपोषणाचा इशारा दिला ते तर झालंच, पण त्यापूर्वी पण आम्ही झंडूबा माने याचं आंदोलन केलेलं आणि हे आंदोलन यशस्वी होत असताना काल आजपासून मी आमरण उपोषणावर बसणार होतो, पण काल मला सन्माननीय चव्हाण साहेबांनी बोलून घेतलं, पीडब्ल्यूडीचे उपअभियंता, आणि त्यांनी विनंती केली की तुम्ही आंदोलन करू नका आणि आमरण उपोषणाला काय बसू नका, कारण आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतोय. हे ऐकून मला खूप बरं वाटलं. त्यातच दुसरा विषय असा की कोणतंही आंदोलन हे यशस्वी होत असताना त्याला लोकसहभागाचा आणि लोकांच्या त्याचा खूप गरजेचा विषय असतो हा, आणि त्यांनी मला ह्या पूर्ण भागातून इतक्या लोकांनी सपोर्ट केलेला या आंदोलनासाठी. आज पण बरीचशी लोक इथे येऊन मला भेटून गेली की दादा आपलं आज उपोषण होतं काय झालं त्याचं, तर मी सगळ्यांना समजावून सांगितलं की असं असं आपल्याला पत्र दिलंय, आपल्या सगळ्या मागण्या मान्य झालेत. आणि मी हा पाठपुरावा जवळजवळ 2012 करत होतो, तर काल जेव्हा माझ्या हातात ते पत्र आलं की जानेवारीच्या मध्यावधीमध्ये आपलं काम कॉन्क्रिटीकरण होत आहे ते बघून मला खूपच जास्त आनंद झाला, खूप चांगलं वाटलं मला. आणि या सगळ्याच्या मागे तुमचा, पत्रकारांचा, पोलीस प्रशासन आणि माझे इथले सगळे सहकारी, सगळे शिवसैनिक यांचा खूप मोठा हात होता, त्यामुळे मला याचा खूप आनंद होतो. कल्याण कर्जत महामार्ग बदलापूरहून वांगणी, नेरळ, कर्जत तसंच पुण्याला जाण्यासाठी वाहन चालकांना सोयीचा ठरतो. मात्र या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता या रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्यानं होणाऱ्या त्रासातून वाहन चालकांची कायमस्वरूपी सुटका होणार आहे. ABC News बदलापूर.